अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या 30-30 घोटाळा प्रकरणामध्ये बिडकीन पोलीस ठाण्यामध्ये 10 लाख रुपयांच्या फसवणुकीचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय. दामदुपटीच्या आमिषाने हजारो गरिबांचे शेकडो कोटी रुपये घेऊन भामटा गायब झालाय. आतापर्यंत केवळ पैसे आज देतो उद्या देतो अशा आश्वासनांवर तक्रारदारांना पोलीस ठाण्यामध्ये जाऊ दिलं जात नव्हतं. 16 नोव्हेंबर रोजी अखेर या प्रकरणाला वाचा फुटली. ज्योती रघुनाथ ढोबळे राहणार जांभळी तालुका पैठण यांनी 10 लाख रुपयांच्या फसवणुकीची फिर्याद दिली असून संतोष उर्फ सचिन नामदेव राठोड आणि विजय रामभाऊ ढोबळे दोघे राहणार मुंडवाडी तालुका कन्नड हे आरोपी आहे. फिर्यादीनुसार 17 मे 2021 रोजी ज्योती ढोबळे यांच्या पतीचा चुलत भाऊ विजय ढोबळे आणि संतोष राठोड यांनी त्यांची भेट घेतली. त्यांनी 10 लाख रुपये गुंतवा तुम्हाला 30-30 योजनेतून 2 महिन्यात 15 लाख रुपये परत करू असे आमिष दाखवले. त्यानंतर RTGS द्वारे बँकेतील रक्कम विजय ढोबळेच्या खात्यावर पाठवली. 2 महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर पैशाची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. मागील 7 महिन्यापासून काहीही परतावा दिला नसून मूळ रक्कमही परत केली नाही. पैसे मागितल्यावर ढोबळे याने मारहाण केली. मुंडवाडी येथील संतोष उर्फ सचिन नामदेव राठोड याने DMIC भाग असलेल्या बिडकीन भागात काही वर्षांपूर्वी एंट्री केली. वडील मंत्रालयात सचिव पदावर असल्याचा दावा त्याने केला. तसेच तो स्वतः मुंबईत फिल्म इंडस्ट्रीमध्ये नोकरीला असल्याची त्याने थाप मारली. मुळात तो 12वी नापास आहे. त्याने वेगवेगळी आमिषे दाखवून DMIC जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. विशेष म्हणजे औरंगाबादच्या बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवले. सुरुवातीला शेतकऱ्यांना महिन्याला 5% परतावा देण्याची मार्केटिंग करणाऱ्या तरुणाने पुढे महिन्याला 25% परतावा द्यायला सुरुवात केली. यासाठी जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत 30-30 नावाचा ग्रुप बनवला. मग आलिशान गाड्यांचा ताफा गावागावात फिरू लागला. लोकांना परतावा देण्यासाठी थेट गोण्यातून पैसे आणले जाऊ लागले, ज्यामुळे लोकांमध्ये आपली मार्केटिंग करण्यास या तरुणाला यश आले. आणि पुढे पाहता पाहता परिसरातील अंदाजे 30 पेक्षा जास्त गावातील शेतकरी आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम त्याने केलं. शेकडो कोटींचा घोटाळा असून पैठण तालुक्यातील बिडकीन व औरंगाबाद शहरालगतच्या अनेक जमिनी DMIC धुळे सोलापूर महामार्गासाठी संपादित झाल्या आहे. यामुळे या भागातील शेकडो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा मोबदला मिळालाय. शिवाय परिसरातील जमिनीचे भावही गगनाला भिडलेत. भोळ्या भाबळ्या शेतकऱ्यांना मिळालेली मोठी रक्कम या भामट्यांनी दामदुप्पट करण्याच्या आमिषाने उकळली होती. परिसरातील हजारो शेतकरी या आमिषाला बळी पडलेत. त्यामुळे ही फसवणूक 500 ते 600 कोटी रुपयांपेक्षाही अधिक असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली. तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलाय. 30-30 प्रकरणात बिडकीन ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलाय. पोलीस उपअधीक्षक शिलवंत नांदेडकर व पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे तपास करणारे. दरम्यान जिल्ह्यात कुठेही अशा प्रकारचे आमिष दाखवून फसवणूक झालेली असल्यास गुंतवणूकदारांनी समोर यावे. त्यांनी उपअधीक्षक शिलवंत नांदेडकर पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्याशी संपर्क करून रितसर तक्रार द्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी केलंय. रवींद्र गायकवाड MCN News बिडकीन.